नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पॉटलाईट अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझा आवाज जर क्लिअर असेल तर मला तसं सा चॅटबॉक्समध्ये सांगा म्हणजे आपण आपलं सेशन जे आहे ते सुरू करू शकतो चार मार्च दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडीचं चो विश्लेषण द हिंदू लोकसत्ता सकाळ आणि पी आय बीच्या आधारे आपण बघणार आहोत सो so, आता बघा आजसाठी जे आहे ही स्कीम आहे एक दिवसासाठीची स्कीम आहे तुम्हाला जे आहे वन फिफ्टी के सिक्स्टी सिक्स्टी फाईव्ह ओके चला आवाज क्लिअर आहे बघा इथं पण आम्ही चेक केलेला आहे समोर तुम्हाला तो पण आवाज येत असेल आता ओके चलो थँक्यू सो वन फिफ्टी के सिक्स्टी सिक्स्टी फाईव्ह सेवन्टी सेवन्टी फाईव्ह असे कोर्स आहेत हे फक्त रात्री बारापर्यंत जे आहेत तुम्हाला वेगवेगळ्या कोर्सेसवर जे आहे तर ते आहेत कारण आपल्या चॅनलने जे आहे दीड लाखाचा टप्पा जो आहे तर तो पार केलेला आहे सो <coughs> तुमचा जो सपोर्ट आहे त्याच्याशिवाय ह्या गोष्टी शक्य नव्हत्या पहिली जी न्यूज आहे बघा आजची आपली ती भारतीय नौदल भगत, जा जे आहे ते मालदीवच्या जवळ आता लष्करी तळ उभं करणार आहे आपण बघत बघितलेलं आहे की मालदीवजमध्ये सत्तांतर झाल्यानंतर जे आहे की मालदीवचं जे सरकार आहे तर ते चीन दार्जिना आहे आणि ते चीन दार्जिना असल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत त्यांनी सांगितलेलं आहे असं तसं बघायला गेलं तर आपलं सैन्य खूप काही तिथं नाही आहे मोजकी लोकं तिथं आहे पण त्यांनी तिथून बाहेर पडावं वगैरे वगैरे आणि मालदीव्ज किंवा तो सगळा जो रिजन आहे बघा तर तो, तो स्ट्रॅटेजिक रिजन आहे आपल्यासाठी आणि त्यामुळे जे आहे की तिथं जर चायनाचं चा प्राबल्य असलं तर ते आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिक आहे सो त्याच्याकरता आपण लक्षद्वीपमध्ये एक जे आहे तर ते आपलं नेव्हीचा बेस उभा करणार आहे आणि मालदीवजमधलं भारताचं सैन्य जे आहे माघारी घेतलं पाहिजे अशी भूमिका तिथल्या सरकारने घेतली होती आणि चीनची विस्तारवादी भूमिका या दोघी गोष्टींना लक्षात ठेवून जे आहे लक्षद्वीपचं मिनिकॉय बेट जे आहे तिथं लष्करी तळ असणार आहे सो आता मॅपमध्ये तुम्हाला लक्षद्वीप लक्षद्वीप नंतर जे आहे मिनिकॉय बेट वगैरे ह्या रेफरन्सेस जे आहे तर ते खूप महत्त्वाचे आहेत आजही आपण इथं बघणार आहोत की मॅप आणि त्या सगळ्या गोष्टी सो लक्षद्वीपमध्ये भारतीय लष्कराचं नवी तळ जे आहे ते सहा मार्चला त्याचं उद्घाटन होणार आहे भारताचा लक्षद्वीप हा भूभाग मालदीवच्या उत्तरेत जवळपास एकशे तीस किलोमीटर अंतरावर आहे बघा आणि मिनिकॉय बेटावर हे नवीन लष्करी तळ असणार आहे भारतीय नौदलाच्या यादी लक्षद्वीपच्या करावती बेटावर एक लष्करी तळ आहे बघा हा सी क्यू आहे तुमच्यासाठी करावती बेट जे आहे ते खूप महत्वाचं आहे करावतीबद्दल तुम्ही जर गुगल केलं तर तुम्हाला अजून काही फॅक्ट्स जे आहेत तर ते बघायला मिळू शकतात सो करावती बेटाबद्दल जे आहे तिथं एक लष्करी तळ आहे आणि मालदीवचे जे आहे तर हे अजून जवळ असणार आहे सो बेसिकली जे आहे हे करावती आहे बघा खूप खूप महत्त्वाचं आणि इथं जे आहे मिनिकॉय बघा ओके okay. सो so, <coughs> एकंदर लक्षद्वीप जे आहे नाईन डिग्री चॅनल हा so, प्रश्न विचारून झालेला आहे इकडं मिनिकॉलच्या खाली बघा इकडं काय आहे एट डिग्री चॅनल सो नाईन डिग्री एट डिग्री दोन्ही हिच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात हा एकदम रुटीन प्रश्न आहे बघा जुन्या हिच्यामध्ये जर तुम्ही गोष्टी बघितल्या तर जुने पी वाय क्यूज का बघितले पाहिजे तर ते आपल्याला क्लिअर करून जातात की गोष्टी कशा असल्या पाहिजेत ओके इथं लक्षदीप आहे बघा इथं बघा एअरपोर्ट आहे अघटीवर जे आहे तर ते इथं एअरपोर्ट आहे सो so, ह्या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत याच्यावरती बघा हे बंगाराम इथं आहे बंगारम बंगारामच्या बाजूलाच अघटीवर जे आहे एअरपोर्ट आहे आता हे बंगाराम जे आहे ना हा एक टुरिस्ट स्पॉट आहे इथला लक्षद्वीपवर सुद्धा जे आहे अल्कोहोल बॅन आहे लक्षद्वीपवर जे आहे दारूबंदी आहे पण फक्त हे एक असं बेट आहे बंगारम की जिथं तुम्हाला दारू मिळू शकते आणि ते कशासाठी टुरिस्ट पर्पजसाठी जे आहे ओके सो so, कुणाच्या तरी चेहऱ्यावर आता हास्य आलेलं आहे समोर चला, इकड़ा इकड़ा <laughs> so गुज्रा, okay? गुज्रा okay? की चला इकडं गेलं तर इकडं जावं लागतं आपल्याला त्याच्या पर्याय नाही सो बेसिकली भारतामध्ये जे आहे ना सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये दारूबंदी असणारे स्टेट्स कुठले कुठले आहे ओके गुजरात एक आहे बिहार केरला ओके त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला इकडं काही पार्ट जो आहे बघा नॉर्थ इस्टमधले काही स्टेट्स आहेत की ज्यातल्या काही पार्ट्समध्ये जे आहे दारूबंदी केलेली आहे पूर्णपणे नाही सो so, ते जरा लक्षात ठेवा बघा है ना वर्षांनी चैतन्याचं ना <laughs> <laughs> नाव घेतलं चैतन्य ऑन फायर हा शहाबाद शरीफ पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान झालेले आहेत बघा शाहबाज शरीफ यांना जे आहे दुसऱ्यांदा जे आहे पी एम पदाची जे आहे माळ त्यांच्या गळ्यात पडली आता या पाकिस्तानमध्ये काय झालं होतं कुठल्याही पक्षाला जे आहे स्पष्ट बहुमत नव्हतं आणि हो त्याच्यामुळे पाकिस्तानमध्ये नेमकं पंतप्रधान कोण होणार सत्ता स्थापन कशी होणार याच्यावर बरेच दिवस जे आहे खल चालू होता आणि तो आता जे आहे बाजूला पडलं आहे सगळं आणि शहाबाज शरीफ जे आहेत नवाज शरीफ यांचे बंधू तर ते दुसऱ्यांदा पंतप्रधान होत आहे तसे नवाज शरीफ पण पाकिस्तानमध्ये पंतप्रधान व्हायलाच आले होते पण ते काही डील झालेलं नाही ओके सो so, पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी यांच्यात एकमत झालेलं आहे पंतप्रधानपदी शहाबाज शरीफ वय वर्ष बहात्तर यांची जी आहे तर ती घोषणा आली आहे तीनशे छत्तीस सदस्य संख्या असणाऱ्या सभागृहामध्ये दोन्ही पक्षांचे आता दोनशे एक सदस्य आहेत आणि शहाबाज शरीफ जे आहेत तर ते पंतप्रधान म्हणून त्यांची निवड एकमताने झालेली आहे याच्यात आता हे एकमत किती दिवस टिकतं हे बघू आपण ओके सो एप्रिल दोन हजार बावीस ते ऑगस्ट दोन हजार तेवीस दरम्यान आघाडीच्या सरकारमध्ये यांनी पंतप्रधानपद भूषवलं होतं सो शहाबाज जे आहेत नवा शरीफ तर ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत आणि बघूया ते त्या काळामध्ये कशा गोष्टी होतात ते आंध्र प्रदेशमध्ये रेल्वेचा अपघात झालेला आता रेल्वेचा अपघात जर बघितला दा। दोन हजार तेवीस त्याच्यानंतर जे आहे बालासोर बालासोर नंतर, बाला बाला नंतर कवच वर आपण बघा टेस्टमध्ये पण प्रश्न विचारले होते कवच सिस्टीम जे आहे सांगा बरं मला की कवच मध्ये इररचे किती चान्सेस असतात दहा वर्षातून एक दहा हजार वर्षातून एक ओके सो दहा हजार वर्षातून एकदा अशी ती टेक्नॉलॉजी असं म्हटलं आता की कवचमध्ये जे आहे इररचे जे चान्सेस आहेत टेन थाउजंड इयर्समध्ये जे आहे पहिल्यांदा एकदा होऊ शकतं असं जे आहे सो आंध्र प्रदेश रेल्वे अपघातांचा जर तुम्ही विचार केला आता बालासोरच्या बाबतीत बघितलं तिथं कवच नव्हतं इथं जे आहे जो काही पायलट होतं पायलट पायलट जे आहे किंवा याचा ड्रायव्हर जो आहे रेल्वेचा त्यांनी काय केलं की ते दोघंजणं मॅच बघण्यात व्यस्त होते बघा असं समोर आलं आहे कारण ओके म्हणजे रेल्वे जाईल तिकडं जाईल त्यांना वाटलं की पटरी हीच आहे सोडून थोडी ना जाते हिच्यावरच पडते ती पुढं असलेल्या रेल्वेला मागून धडक दिली वगैरे त्यांनी हां बघे सो एखाद्या गोष्टीचा नाद असावा ह ना पण आमचा नाद कोणी करू नये असं जे आहे तर ते भयंकर आहे याच्यामध्ये सो आंध्र प्रदेशच्या बाबतीमध्ये हा एक मुद्दा आहे आंध्र प्रदेश एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस दोन पॅसेंजर ट्रेनची धडक झाली जवळ चौदा प्रवाशांचा मृत्यू ह्याच्यामध्ये झालेला आहे पॅसेंजर ट्रेनचा चालक आणि सहचालक हे दोघी काय करत होते मोबाईलवर क्रिकेट पाहत होते बघा सो अशा गोष्टी घडू नये आणि आपल्याला कवच चेक करून ठेवायचं आहे कवच महत्त्वाचं आहे आपल्यासाठी कवचवर प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके पी एस आय इंटरव्ह्यू सेकंड स्लॉट कधीपासून सुरू होईल तुम्ही जे आहे बघा सेवन फोर फोर सेवन सिक्स सिक्सवर फोन तुमचे कॉल करून त्याचं स्लॉट घेऊ शकता टीम स्पॉटलाईटनी तुम्हाला तसा रिस्पॉन्स दिलेला आहे बघा ओके सर हे कसं होतं आहे अपघात कसं आहे सचिन असा आहे नाही काय याचे वेगवेगळे कारणं असतात ओके अपघात कसे होतात तर त्याचे वेगवेगळे रिझन्स आहेत कवच नसणं किंवा कवच असून पण हे असली जर जनता असेल तर मग तर कठीण आहे बघा हा ना ते एक वर पाय देऊन क्रिकेट बघल मारला सिक्स दाब पाय पळव रेल्वे अजून एक सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये जे आहे आझम चिमा हा जो मास्टर माइंड होता याचा जो आहे पाकिस्तानात मृत्यू झालेला आहे आता बघा पाकिस्तानमधलं जे आहे ना सध्याची परिस्थिती अशी आहे जेवढे काही दहशतवादी पाकिस्तानमध्ये आहेत की जे भारतासाठी प्रॉब्लेमॅटिक आहे ते एक एक करून मरतायत तिकडं ओके आता असं तो होणार नाही की ते त्याचे त्याचे मरायला लागलेत बरोबर सो आता ह्या लोकांनी जे आहे पाकिस्तानी म्हटलं आहे की इंडियन एजन्सीनी हे केलं वगैरे वगैरे आहे ना केलं आम्हीच केलं फक्त आम्ही नाही सांगणार so, आम्ही केलं म्हणून सो तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला चैन दिसते भारताला भारताची सोव्हर्निटी इंटिग्रिटीला धक्का पोहोचवणारे जेवढे काही दहशतवादी आहेत ते टप्प्याटप्प्याने गेल्या काही महिन्यांमध्ये जे पाकिस्ताना आहे पाकिस्तानात संपवलेले आहेत बघा सो दहशतवादाला खतपाणी घालणारं पाकिस्तान स्वतः तर संपवणार नाही संपवणार कोण आपली लोकं जे आहेत बघा सो बेसिकली जे आहे हिच्यात पण आरोप झालेला आहे हा आझम माजो होत आहे आणि फक्त सव्वीस अकरा नाही याच्या आधी पण जे आहेत तर मुंबईमधल्या ट्रेन साकळी बॉम्बस्फोट असेल दोन हजार आठचा दहशतवादी हल्ला असेल या दोन्ही कटांच्या मास् याचा मास्टर माइंड हा होता आता पाकिस्तानचं फैसलाबाद शहर जे आहे तिथं त्याचा हृदयविकाराने झटका आला त्याला हृदयविकाराचा आणि तो गेला हार्ट अटॅकने पण हा हार्ट अटॅक त्याला कसा आला किंवा कशा पद्धतीने आला याच्यावर चर्चा सुरू आहे सध्या सो दोनशेहून अधिक निरपराध लोकं जे आहेत सव्वीस अकरामध्ये जे आहेत त्यांनी प्राण गमावले होते आणि अमेरिकेने याला जे आहे आझम चिमाला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून जाहीर केलेलं होतं बघा सो यू एसनी पण त्याला केलेला होता मोस्ट वॉन्टेड दहशतवादी जे आहे ओके आणि याला हार्ट अटॅक येऊ शकतो का हार्ट नसलेली लोकं आहेत ही यांना हार्ट अटॅक कसा येणार बघा त्यांना आपण हॅ ना, ना त्याचा शिस्तीत कार्यक्रम केलेला आहे सो so, भारतीय एजन्सीवर पाकिस्ताननी जे आहे आरोप केलेले आहेत लष्कर ए तय्यबाच्या दहशतवाद्यांचे जे मृत्यू झालेले आहेत त्यामागे भारत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा सो ऑबियसली है ना आपण ॲक्सेप्ट तर करणार नाही पण केला कार्यक्रम आपणच्या बघा नेक्स्ट वन अमेरिकन अंतराळ यान जे आहे बघा ओ त्याने पृथ्वीचा एक फोटो पाठवलेला आहे पृथ्वीचा जो फोटो यांनी पाठवलेला आहे तो चंद्रासारखा पृथ्वीचा एक फोटो जो आहे तर ओडिसियसनी पाठवलेला आहे बघा ओके सो त्याच्यामुळे हे परत न्यूजमध्ये आलं आपण बघितलं होतं का ओडिसियस ओके okay? सो ओडिसियस जे आहे ते आपण ऑलरेडी जे आहे न्यूजमध्ये बघितलं होतं आता त्यांनी पण फोटो पाठवलेला आहे आणि पन्नास वर्षानंतर अमेरिकन अंतराळ जे आहे यान तर ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेलं हवं कुठं उतरलं बरं हे ना आपण म्हटलं होतं ना आपल्याला शेजारी भेटला okay. म्हणून ओके नाईन्टीन सेवन्टी टूमध्ये मध्ये शेवटचा अपोलो मोहीम होती बघा त्याच्यानंतर जे आहे आता एकंदर ह्याच्यामध्ये जे आहे ओडिसीएस जे आहे सहा पायांचा रोबोटिक लँडर ह्याच्यामध्ये आहे असं लक्षात ठेवायचं काय सहा पाय वगैरे जे आहे हे एकदा परीक्षेत विचारलं होतं आपल्या चंद्रयान पहिल्याच्या बाबतीमध्ये तसं विचारलं होतं बघा त्यामुळे काय ना की या गोष्टी अशा होऊ शकतात तुम्हाला विचारलं जाऊ शकतं जी रोवर गाडी होती जे चंद्रयान एक तिला चाकं किती बरं हे यू पी एस सी मी घेतलेल्या एका परीक्षेत विचारलं होतं सिव्हिल सर्व्हिसमध्ये नव्हतं ते म्हणजे आपली यू पी एस सी स जे आहे सिव्हिल सर्व्हिस तिच्यात नव्हतं पण दुसऱ्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता आणि कसं असतं बघा की कधी कधी काही गोष्टी आपल्याला वाटतात की हे लक्षात ठेवलं पाहिजे का पण कसं आहे ना की जर प्रॉमिनंटली न्यूजपेपर त्याला कवर करतो आहे त्या गोष्टींवर फोकस आहे तर त्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात ओके आता चंद्राचा दक्षिण ध्रुव जो आहे त्याच्यावर चंद्रयान जे आहे तर ते ऑलरेडी उतरलेलं आहे आणि तिच्यामध्ये ओडिशियात जे आहे त्याचा निरोप घेताना जे आहे चंद्रकोरीप्रमाणे प्रमाणे दिसणारा हा पृथ्वीचा अप्रतिम फोटो जो आहे 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 तो त्यांनी घेतलेला बघा सुमन कुमारी तर ती सीमा सुरक्षा दलाची पहिली महिला स्नायपर झालेली हंड्रेड अँड वन पर्सेंट एमसीक्यूच्यावर येणार म्हणजे येणार बघा येत्या काळामध्ये तुम्ही कुठल्याही परीक्षा बघा आजपर्यंत डिफेन्समध्ये जेवढ्या महिला न्यूज मध्ये आल्या त्यांच्यावर कुठल्या ना कुठल्या परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे so, सो सुमन कुमारी जे आहे बी एस एफ जे आहे सीमा सुरक्षा दलाची पहिली महिला स्नायपर आहे सो तिनं जे आहे सेंट्रल स्कूल ऑफ वेपन्स अँड टॅक्टिक्स इंदूर आता हा पण एक एम सी आहे तुमच्यासाठी सेंट्रल स्कूल ऑफ वेपन्स अँड टॅक्टिक्स कुठं आहे तिथं जे आहे आठ आठवड्यांचा स्नायपर कोर्स पूर्ण केला आणि तिला ट्रेनर ग्रेड जो आहे तो मिळालेला आहे छप्पन्न पुरुषांमध्ये एकटी महिला ती होती तिचं पॅशन बघून तिला तिथं अलाव केलं आलं होतं आणि ज्या वेळेस सगळा रिझल्ट आउट झालेला आहे तर ती पहिल्या क्रमांकावर आहे तिथं सो डिफेन्समध्ये so, महिलांचं जे स्नान आहे किंवा ज्या पद्धतीने डिफेन्समध्ये महिलांनी इम्पॉवरमेंट केलेली आहे तिच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप खूप मॅटर करतात आणि तिच्यातून गोष्टी ज्या आहेत त्या खूप प्रॉपरली वर्क होत आहेत हे आपल्याला दिसून आलेलं आहे बघा सो हे काही फोटो आहेत बघा सुमन कुमार यांचे सो इथं जे आहे स्नायपर म्हणून जे आहे त्यांनी गोष्टी डील केलेल्या आहेत बघा ओके त्याच्यानंतर नेक्स्ट वन अमेरिकेमध्ये मधल्या काळामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या हत्या करण्यात येतात बघा एकामागून एक एकामागून एक बरेचसे भारतीय विद्यार्थी जे आहेत त्यांच्या हत्या अमेरिकेमध्ये झालेल्या आहेत आणि इथं जे आहे आत्ता परत एका क्लासिकल डान्सरची जी आहे हत्या करण्यात आली हा पण तिथं शिकतो विद्यापीठामध्ये आणि याची पण हत्या झालेली आहे आणि याच्यामधून जे आहे दुसऱ्या कुठल्या गोष्टी समोर येत नाही आहेत बघा की नेमकं काय झालेलं आहे कुठल्या गोष्टी तर एकतर मुद्दा असा असतो की आपल्या इथून बाहेर जे काही शिकायला विद्यार्थी जातात तर त्या त्या देशामध्ये त्यांची सुरक्षा जी आहे हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे आणि यू एसमध्ये सध्या जे आहे या सुरक्षेचा बोजवारा उडालेला आहे बघा सो इथं जर तुम्ही बघितलं तर अमरनाथ घोष नावाचा चौतीस वर्षीय तरुण जो आहे त्याची हत्या करण्यात आलेली आहे हा क्लासिकल डान्सर होता बघा आणि अमरनाथ जो आहे तो वॉशिंग्टन विद्यापीठाचा विद्यार्थी होता जानेवारी चोवीसपासून पाच सहा विद्यार्थ्यांच्या संशयास्पद हत्या ज्या आहेत ते झालेल्या आहेत यू एसमध्ये आता सेंट लुईस मिसुरी येथे त्याला गोळ्या घालण्यात आल्या कुचीपुडी आणि भरतनाट्यम अशा दोन क्लासिकल डान्सेस तो करायचा आता तुम्हाला क्लासिकल डान्सेस जे आहेत ते खूप खूप महत्त्वाचे आहेत तुम्हाला माहीत पाहिजेत आणि तिच्यामध्ये या दोन यांचा रेफरन्स आज आहे सो दोन्ही गोष्टी आपण बघू कुचीपुडी जे आहे बघा आता ह्याच्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल हा ना स्त्री आणि पुरुष दोघं जे आहेत तर ते त्याला परफॉर्म करू शकतात काही डान्स असे आहेत की जे फक्त आणि फक्त महिला परफॉर्म करतात क्लासिकल डान्सेसमध्ये एखादं उदाहरण सांगू शकता का तुम्ही लावणी क्लासिकल डान्स नाही सगळ्यात पहिली गोष्ट ओके okay, महाराष्ट्रामधला कुठलाही डान्स हा क्लासिकल डान्स नाही आहे सो लावणी जी आहे तर ती लोकनृत्यामध्ये येते फोक येते पण हे जे आहे की इकडं मोहिनी अट्टम वगैरे माहिती आहे का तुम्हाला मोहिनी अट्टम पुरुष पण करतात का बरं आता बघा कुचीपुडी जे आहे कुचीपुडी हे ॲक्च्युली जे आहे आंध्रामधलं एक गाव आहे बघा विलेज ऑफ कुचेलापुरम जे आहे तिथून याचं नाव जे आहे तर ते कुचीपुडी असं घेण्यात आलेलं आहे सो हा एक मेम तिकडे वर्षाने उत्तर दिलं बघा मोहिनी अट्टम जे आहे ते ओके त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा ह्याच्यामध्ये येतो तो म्हणजे काय की कुचिपुडीच्या ज्या थीम्स आहेत बघा त्या वैष्णवीजमच्याशी संबंधित आहे लॉर्ड कृष्णा रुक्मिणी सत्यभामा अशा याच्यावर ते डील होतं कुचीपुडी जे आहे तर त्याला तरंगम असं म्हटलं जातं बघा ओके हिच्यामध्ये जे आहे ब्रास प्लेटवर पण जे आहे डान्स परफॉर्म केला जातो म्हणजे जा ब्रास प्लेट जी असते तिच्यावर पाय ठेवून मग ते जे आहे डान्स परफॉर्म केला जातो हे एकच वैशिष्ट्य आहे बघा त्याच्यानंतर भरतनाट्यम आणि ओडिसी याच्यामधल्या पण काही गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतात कार्नेटिक म्युझिकवर हे बेस्ट आहे ओके तेलगू लँग्वेज जी आहे कॉस्ट्युम्स ऑर्नामेंट ज्वेलरी जी आहे त्याची इम्पॉर्टंट प्लेस आहे आता तुम्ही बघा हा ना इथे जी डान्सर आहे बघा कुचीपुडी डान्सर हिचं कॉस्ट्यूम बघा तुम्ही टिपिकल कॉस्ट्यूम आहेत है ना कंबरपट्टा आहे बघा गळ्यामध्ये नेकलेस आहेत त्याच्यानंतर जे आहे जे ओव्हरऑल जे आहे म्हणजे ज्वेलरी ऑर्नामेंट्स कॉस्ट्यूम हे खूप मॅटर करतं आता यक्षगण जे आहे त्याच्याशी पण संबंधित म्हणलं होतं आता यक्षगण जे आहे त्याच्याशी संबंधित लस्य आणि तांडव असे हिच्यामध्ये जे आहे कुल कुचीपुडीचे डान्स फॉर्म आहे बघा लस्य आणि तांडव जे आहे ओके कुचीपुडी जे आहे हिच्यामध्ये <coughs> जे काही डिव्हिजन्स केले जातात अदवीस जातीस जातीस्वरा तिरमनस ओके थिलन्ना अशा ज्या गोष्टी आहेत बघा तर याच्यामधून त्याचे जे आहेत तर ते त्याचे डिफरन्शिएशन केले जातात ओके एखाद्या वेळेस आपण सी बी पीमध्ये सगळे क्लासिकल डान्सेस बघू सो कुचीपुडी जे आहे तर हा एक रेफरन्स लक्षात ठेवा हो, कुचीपुडीच्या बाबतीत दॅन भरतनाट्यम जे आहे बघा भरतनाट्यमच्या बाबतीमध्ये दोन डान्सच्या रेफरन्स होता तिच्यातलं भरतनाट्यम जे आहे तर भरतनाट्यम कुठं केलं जातं बरं है ना जवळपास दोन हजार वर्षाची याला जी आहे परंपरा आहे है ना अभिनय दर्पण जे आहे नंदिकेशवाचं जे आहे है ना नंदिकेश्वराचं तिच्यामध्ये याचे रेफरन्सेस तुम्हाला जे आहे तर ते मिळतात म्हणजे याचा जो मेन सोर्स आहे की भरतनाट्यम कुठून आलं तर भरतनाट्यमचा मेन सोर्स आहे अभिनय दर्पण नंदिकेश्वराचं जो आहे ते आता याला जे आहे एक हारिया असं याला म्हटलं जातं कारण यामध्ये एक डान्सर जो आहे तो वेगवेगळे खूप वेगवेगळे रोल करतो बघा सो तो एक महत्त्वाचा याच्यामध्ये असतो त्यानंतर याच्यामध्ये जे आहे अलरिप्पू जती आता बघा हे जातीस्वरम कुठं होतं कुचीपुडीमध्ये पण होतं बघा हे बघा इथं जतीस्वरम जे जा आहे मग इथं जे आहे की तुम्हाला भारत नाट्यममध्येही काही गोष्टी याच्या ज्या आहेत तर त्या मिळतात सो जातीस्वरम जे जा आहे शबम वर्णम तिल्लना ओके आता ही सगळ्यात महत्त्वाचं कंपोजिशन असतं बघा वर्णम जे आहे भरतनाट्यमच्या बाबतीमध्ये आणि मंगलमच्याद्वारे जे आहे ते शेवटी एंड होतं सो बेसिकली जे आहे की तुम्हाला भरतनाट्यम बेसिक जे काही क्लासिकल डान्सेस आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने माहीत असणं अपेक्षित आहे भारतनाट्यम कथ्थक कथ्थकली कुचीपुडी सत्रिया ओडिसी त्याच्यानंतर मोहिनी मणिपुरी ओके okay? आता मणिपूर पण न्यूजमध्ये आहे गेल्या वर्षभरापासून सो मणिपूरवर प्रश्न विचारला जाऊ शकतो का तर हा विचारला जाऊ शकतो ते तुम्ही केलं पाहिजे सो हे डान्सेस जरा चांगले करून ठेवा त्याच्यानंतर आजच्या दिवसांसाठी तुम्हाला ऑफर आहे बघा आपले जे काही दीड लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत सो करंट अफेयर सी बी सेवेंटी फाईव्ह पर्सेंट सेवेंटी पर्सेंट त्याच्यानंतर जे आहे यू पी एस सी प्रॉब्लेम्स टेस्ट सिरीजवर सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज जे आहे महाराष्ट्र राजपत्रित सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट आणि कंबाईनवर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे नऊ मार्चपासून कंबाईनची टेस्ट सिरीज सुरू होते कंबाईन टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही कुठल्याही कोर्समध्ये आपले असाल तर तुम्हाला ऑफलाईनमध्ये फिफ्टी पर्सेंट ऑफ जो आहे तर तो मिळणार आहे महाराष्ट्र राजपत्रित सेवा जी आहे तर त्याची जी बॅच आहे त्याच्यात थर्टी पर्सेंट जे आहे तुम्हाला ऑफ आहे कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीच्या बॅचमध्ये तुम्हाला थर्टी पर्सेंट ऑफ मिळू शकतो जर तुम्ही आज डील केलं तर त्याच्याआधी तुम्हाला वन फिफ्टी के थर्टी असा जो आहे कोड आहे आता बघा कांताराचा कोणता डान्स आहे कांतारामध्ये कुठला डान्स होता बरं महाराष्ट्रामधली सहा राष्ट्रीय उद्यानं जी आहेत आता तीन मार्च जे आहे तीन मार्चचं काय वैशिष्ट्य आहे बरं है ना वन्य दिवस जो आहे त्याच्यानुसार एक आर्टिकल होतं आणि तिच्यामध्ये सहा आपले जे आहेत तर ते हिच्यामध्ये नॅशनल पार्क दिलेले आहेत बघा याच्यामध्ये ताडोबा पेंच ओके किंवा नवेगाव बांध जे आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान गुगामल उद्यान जे आहे चांदोली जे आहे सो so, महाराष्ट्रामधले हे सहा जे आहेत राष्ट्रीय उद्यानं तुम्हाला माहीत पाहिजे त्याच्यानंतर नेक्स्ट वन ओडिसाच फेम रूपा तराकसी जे आहे आता वेगवेगळ्या याला जे आहे जी आय टॅग जे आहे तर ते मिळालेले आहेत ओके okay. सो so, एकंदर आपण जर बघितलं की जी आय टॅग आपल्याला रुटीन विचारले जातात परीक्षेमध्ये वेगवेगळ्या याच्यात विचारून झालेला आहे तर जी आय टॅग कुठले कुठले न्यूजमध्ये आहेत आणि आता जे नव्याने मिळालेले आहेत आता याच्यामध्ये कटकमधलं जे आहे रूपा तराकसी जे आहे सिल्वर फिलिग्री आता हे काय होतं ना की सिल्वरपासून जे आहे वेगवेगळ्या वस्तू तयार करायच्या आणि त्या खूप अट्रॅक्टिव्ह असतात त्याचे काही फोटोज पण आपण बघू ओके सो so, येस yes, टेस्टमध्ये तीन मार्चवर प्रश्न होता आता हे फिलिग्री जे आहे ट्रॅडिशनली असोसिएटेड विथ अ फाईन क्राफ्टमनशिप जे आहे आता आर्किओलॉजिकल इव्हिडन्स जर याचे बघितले तुम्ही तर याचे आर्किओलॉजिकल इव्हिडन्स तीन हजार पाचशे बी सीच्या आधीचे तुम्हाला मिळतात बघा ओके म्हणजे हे खूप जुना प्रकार आहे मेसोपोटोमियामध्ये याचे रेफरन्सेस तुम्हाला मिळतात आणि मग आता हे वर्ग जे आहे हे कटकमध्ये कसं आलं ना इकडं ओडिसापर्यंत कसं पोचलेलं आहे तर तराकशी वर्क जे होतं ते कटकमध्ये पर्शिया थ्रू आलेलं आहे बघा है ना फ्रॉम पर्शिया थ्रू इंडोनेशिया पाचशे इयर्स आग हे आपल्याकडं आलं आता इथं बघा ह्या पद्धतीचं हे वर्क आहे बघा तराकशी वर्क जे आहे याला जिॲडॅग दिलेलं आहे अशा पद्धतीचा अजून बघू शकता तुम्ही है ना हा बघा रथ बनवलेला आहे ओके okay. फूल बनवलेलं आहे बघा आहे सो so, वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला वर्क्स याच्यामध्ये मिळतात सो रूपा तराकसी जे आहे ओडिसा त्याच्यानंतर बेंगॉलमधलं जे आहे मुस्लिम जे आहे बघा बेंगलर मुस्लिम आता हे कापड आहे मुस्लिमचं जे कापड असतं बघा अतिशय तलम कापड असतं आहे आणि हे जी आय टॅग याला आता दिलेलं आहे वेस्ट बेंगॉलमध्ये जे आहे ट्रॅडिशनली हे बनवलं जातं सो बंगलर मुस्लिम जे आहे तर त्याला जी आय टॅग जो आहे तर तो मिळालेला आहे देन आता एकतर सगळ्यात बेसिक आहे की जी आय टॅग काय असतं तर त्याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर तो बघून घ्या म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की जी आय टॅग काय असतो कोण देतं जी आय टॅगचा फायदा काय आता जी आय आता हे जे याला जी आय म्हटलं की अख्ख्या जगातून याला जे मागणी मिळेल जसं आपण काश्मीरचा रेफरन्स कालच्या लेक्चरमध्ये बघितला काश्मीरचे कार्पेट किंवा शॉल जे आहेत त्याच्यामुळे तिथल्या महिलांना रोजगार मिळालेले आहेत आणि काम सुरू झालेलं आहे मोठ्या प्रमाणावर तिथं तर तोही तो एक रेफरन्स तिथं येतो नरसापूर क्रोकेट जे आहे बघा लेस प्रोडक्ट जे आहेत आता लेसपासून जे आहे असं बनवणं हे आपल्याकडं पण बरीच लोक करतात बघा हा ना करतात की नाही सो हे जे आहे नरसापूरचं जे आहे लेसपासूनचे प्रोडक्ट्स जे बनतात तर त्याला जी आय टॅग जे आहे तर तो दिलेला आहे तिथं ते मोठ्या प्रमाणावर बनतात आपल्याकडं कसं असतं एखादा हौशी कॅरेक्टर असतं ते बनवतं किंवा काही लोकं जे आहेत आपल्याकडे बनवून इतरांना ते विकतात सुद्धा सो पण तिथं जे आहे ते मोठ्या प्रमाणावर डील होतं <coughs> आणि ते पहिल्यापासून तिथं ते आहे त्याच्यानंतर बघा कच्छ रोगन क्राफ्ट जे आहे रोगन नावाचा जो शब्द आहे ना हॉटेलच्या मेनू कार्डवर दिसतो आपल्याला है ना, ना चिकन रोगन जोश मटन रोगन जोश रोगन जे आहे पर्शियन शब्द आहे बघा ऑइल ओके सो बेसिकली जे आहे <coughs> हा जो तुमच्या समोर नमुना आहे बघा पेंटिंग आणि त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत कच्छ रोगन क्राफ्ट जे आहे म्हणजे हाताने त्या सगळ्या गोष्टी करतात ते सो कच्छ रिजन मधला आहे बघा रोगन क्राफ्ट याला सुद्धा जी आय टॅग मिळालेला आहे ओके त्याच्यानंतर पुढचा जी आय टॅग जो आहे आपला तर तो रतलाम रियावान लहसून गार्लिक ओके मध्य प्रदेशमधलं ठिकाण आहे रतलाम रतलामचं काय फेमस आहे बरं हुँ? चला टीम स्पॉटलाईटनी तुम्हाला जे आहे तर लिंक पण दिलेली आहे बघा जी आय जो व्हिडिओ आहे जो यू टीम स्पॉटलाईट तर तुम्हाला लिंक दिलेली आहे ती लिंक पण तुम्ही डील करू शकता बघा आता हे जे आहे रतलामचा लसून ओके <coughs> याला जी आय दिलेला आहे जसं आपल्या अलिबागचं जे आहे पांढऱ्या कांद्याला दिलं आहे रतलामी शेव प्रसिद्ध आहे बघा है ना दिवाळी इकडं तिकडं असतं ना रतलामी शेव खल्ली करे खल्ली ना हां आता हे लसूण आहे बघा आता रतलामची ही शेव खायला मिळेल तुम्हाला ओके जी अटॅक मिळालेला आहे लसूणच्या बाबतीमध्ये देन अंबाजी व्हाईट मार्बल <coughs> व्हाईट कलरचं मार्बल याला पण जी अटॅक दिलेलं आहे बघा अंबाजी व्हाईट मार्बल गुजरातमधलं प्रोडक्ट आहे आता हे कधी येतं की लाईमस्टोन जो आहे तो रिक्रिस्टलाईज होतो अंडर अर्थ क्रस्ट इंटेन्स प्रेशर आणि हीट आणि तिच्यातून अंबाजी व्हाईट मार्बल जे आहे ते जन्माला येतं सो so, जिओग्राफीमध्ये तुम्ही शिकता की कशा पद्धतीने हे चेंजेस होतात बघा सायन्समध्ये <coughs> तुम्हाला हा रेफरन्स काही ठिकाणी येतो की जे काही प्रेशर आहे आणि जे टेम्परेचर आहे अर्थमध्ये तिच्यामधून जे आहे लाईमस्टोनपासून हे बनतं याला अंबाजी व्हाईट मार्बल असं म्हटलं आता अंबाजी व्हाईट मार्बल जे आहे तर त्यालाही जी आय टॅग मिळालेला आहे त्याच्यानंतर रिसा ओके त्रिपुरामधलं रिसा टेक्सटाइल आहे बघा हे जे आहे ना या पद्धतीचं कापड असतं ओके मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईल पण हे केलेलं आहे डू यु नो रिसा ड्रॅप युअर सेल्फ विथ इन अ थ्रेड ऑफ ट्रॅडिशन सो ही जी काय परंपरा आहे त्या परंपरेला आता काय केलेलं आहे जी जीएटॅक दिलेला आहे so, बघा सो त्रिपुरामधलं जे आहे तर ह्या पद्धतीने रिसा वर्ग जे आहे तर ते केलं जातं बघा हां hmm? हा भावनगरची पण आहे पण पन विषय रतलामचा होता म्हणून रतलाम विचारलं हा ना तशी आमच्या गल्लीतली पण शेव प्रसिद्ध आहे ना आमच्या ह्या ना गावातल्या हॉटेलवरची त्याच्या गावातली पण प्रसिद्ध असत <laughs> विषय जो आहे तर तो कशात चालू आहे रतलामचा चालू आहे हे बघा हे तीन लोकांनी इकडं ओळखलं लो होतं वर्षा पल्लवी सचिन ओके त्याच्यानंतर जे आहे नेक्स्ट वन हैदराबादच्या लॅक बँगल्स जे आहेत बघा लाखेपासून तयार केल्या जातात हैदराबादमधल्या ज्या बांगड्या आहेत सो आता हैदराबादला तुम्ही गेले तर बिर्याणीबरोबर बांगड्या पण खरेदी करा असं हे गणित असणार आहे जी आय टॅग मिळाल्यानंतर मग त्या गोष्टीचं व्हॅल्युएशन वाढून जातं डोमेस्टिक मार्केट असेल किंवा इंटरनॅशनल मार्केट असेल तर तिथं ते व्हॅल्युएशन होतं सो हैदराबाद लॅकचं बांगल जे आहेत यालाही जी आय टॅग जे आहे तर ते मिळालेलं आहे बघा ओके त्याच्यानंतर माजुली आयलँड माहिती आहे ना तुम्हाला आसाम कशासाठी फेमस आहे बरं माजुली सांगा बरं पटकन ओके तुमच्या तुमच्याकडील तर शेवभाजी फेमस आहे हा आमचं सगळंच फेमस आहे आता काय तर <laughs> so, माजुली मास्क ऑफ आसाम जे आहे आता बघा माजुलीमध्ये जे आहे ना असे मास्क बनवले जातात बघा हे हनुमान आहेत बघा एक ओके हिच्यामध्ये पण प्रकार असतात मास्कमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मास्क जे आहेत तर ते बनवले जातात आणि इथं जे आहे की हे बघा साईज पण साईजनुसार पण प्रकार आहेत तिच्यामध्ये सो so, मास्क वेगवेगळे आहेत आता इथं जर तुम्ही बघितलं तर माजुली मास्क ऑफ आसाम जे आहे त्याच्या व्हरायटीज आणि त्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर याच्यामध्ये बघा वेगवेगळे प्रकार आहेत याच्यातलं जे आहे तो मुख असा शब्द आहे बघा जाऊ दे ती ठीक आहे ती सत्य तिथं मुख भावना ओके मुख भावना तर हे फक्त काय करतं चेहऱ्याला कवर करतं बघा त्याच्यानंतर दुसरं आहे लोटोकोई लोटोकोई जे असतात ते हँगिंग मास्क असतात लटकवायचे घरात इकडं तिकडं भारी वाटतं लोक विचारतात आल्यावर कुठून आणलं तुम्ही हे है, है। है, है ना त्यांना सांगायचं माजू लिहून मागवलेलं आहे बघा त्याच्यानंतर जे आहे बिगर इन साईज जे असतात बघा चेस्टपर्यंत येतं बघा हे जर तुम्ही असं लावलं तर हे चेस्टपर्यंत येणार लोटोकोई तिच्यामध्ये चोमुखा जे आहे ह्यूज मास्क कवर्स हेड अँड बॉडी हे जे होतं ना हे ह्या टाईपचं होतं बघा ते ह्या बघा हे ओके हेड अँड बॉडी त्या टाईपमध्ये सो असे तीन प्रकार इच्यामध्ये आहेत मास्कचे हे जे मास्क इथं बनतात तर ऑब्वियसली त्यांच्या ज्या ट्रॅडिशन्स आहेत डान्स उत्सव त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा वापर होतो त्याच्यानंतर आसाममधल्या माजुलीमधल्या मनिस्क्रिप्ट जे आहेत हस्तलिखितं जी आहेत ती हस्तलिखितं त्याला पण जी आय टॅग मिळालेला आहे बघा ओके सो माजुली जे आहे ना तर तरंग नॅशनल पार्क आहे का इथं काय नाव आहे त्याचं दुसरं जे आहे तिथं कुठल्या प्रकारचा जो आहे हरिण सापडतं संगई डिअर डान्सिंग डिअर म्हटलं जातं त्याला ना आणि जे काही तिथं लँड याचा मास आहे बघा म्हणजे बायोमास असतं म्हणजे तरंत पाण्यावर त्याला काय म्हटलं जातं फुंबडी त्याच्यावर एम विचारून झालेला आहे एकदा ओके सो माजुली जे आहे ते चांगलं करा माजुलीमधल्या दोन जी आय टॅग येत आहेत ओके सो माजुली आजच्या आज जे आहे कवर करून टाका बघा सो हे असतं लिखित यालाही जी आय टॅग दिला आहे बघा ओके हां हां लोकटक जे आहे ओके सो तो प्रश्न विचारून झालेला महाराष्ट्र शासन सुधारित निवृत्ती वेतन योजना ह्याच्यामध्ये काय केलं होतं इथं इथं दहा टक्के पाहिजे होतं आणि इथं चौदा टक्के पाहिजे होतं हे इंटरचेंज केलं होतं आंध्र प्रदेशच्या धरतीवर जे आहे शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित योजनेचा लाभ मिळेल बघा आंध्र प्रदेशच्या बेसिसवर हे केलेलं आहे आणि निवृत्तीनंतर पन्नास टक्के ढोस रक्कम पण मिळणार ओके फक्त याच्यामध्ये काय लॅक करतं आहे पी एफ ओके प्रोविडंट फंड जो आहे तर तो सो बेसिकली अ आणि ब बायलॅटरल जे आहे बघा समुद्र लक्ष्मणा इंडिया मलेशिया आजचा प्रश्न घ्या जामनगर या विमानतळाला किती दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात आलेला आहे कायमस्वरूपी दहा दिवस एक वर्ष एक महिना ओके सो आता हे कसं आहे ना टिपिकल आहे एकदम की काही दिवसांसाठीच त्याला जे आहे डिक्लेअर केलं का डिक्लेअर केलं ओके सो मूळ जे आहे की प्री वेडिंग वगैरे असं असू शकतं का असू शकतो बघा पैसे पाहिजेत फक्त तुमच्याकडे ओके तर होऊ शकतं ओके नेक्स्ट वन कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट काश्मीर हंगल्स आय स्टेटस ऑफ काश्मीर हंगल इज क्रिटिकली इन डेंजर वी कॅन स्पॉट काश्मीर हंगल्स ॲट दाचीगाम नॅशनल पार्क इन श्रीनगर विच ऑफ द अबाउट स्टेटमेंट्स आर करेक्ट ओके सो काश्मीरी हंगल्स काल तुम्हाला दाखवलं होतं बघा आणि ते खूप खूप महत्त्वाचं होतं सो यू पी एस सीसाठी सचिननी दोन नंबरचं उत्तर टाकलं आहे सचिन कालचं लेक्चर बघा बरं प्रॉपरली सो वन्स अगेन थँक्यू ऑल ऑफ यू आपलं जे चॅनल आहे त्यांनी एक लाख पन्नास हजाराचा टप्पा जो आहे तर तो पार केलेला आहे सो त्यासाठी आज दिवसभर तुमच्यासाठी जी स्कीम आहे बघा त्यात तुम्ही वेगवेगळे कोर्सेस जे आहेत त्यात इनरोल करू शकता आजपासून आपली इकॉनॉमीची पण बॅच सुरू होते भारतीय अर्थव्यवस्था ही बॅच जी आहे यामध्ये इकॉनॉमीच्या सगळ्या कन्सेप्ट त्याच्यासंबंधी जे फॅक्ट्स करंट इश्यूज अशा सगळ्या गोष्टी ज्या आता कवर होतील सो संध्याकाळी सहा ते आठ ज्या आहे तर आपण भेटणार आहोत इंडियन इकॉनॉमीसाठी आजपासून सुरू होईल तुमच्यापैकी ज्या लोकांना जॉईन करायचं आहे पुढचे तीन दिवस मंडे ट्यूजडे वेन्सडे सोमवार मंगळ बुधवार तुम्ही डेमोमधून पण या लेक्चर्सला जॉईन होऊ शकता म्हणजे एकंदर तुम्हाला जे आहे गोष्टी कशा पद्धतीने होतील त्या बघता येतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला जॉईन करता येऊ शकतो सीबीबी नोट तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अवेलेबल आहे अकॅडमीमध्ये ऐंशी रुपयामध्ये तुम्हाला प्रिंटेड कॉपी आहे तर ऑनलाईन पीडीएफ जी आहे ती चाळीस रुपयामध्ये अवेलेबल आहे नाइंटी डेज पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम जो आहे कंबाईनसाठीचा तो सुरू होतोय अकरा तारखेपासून या अकरा तारखेपासूनच्या नाईन्टी डेज पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम संबंधीचा इनडेप्थ व्हिडिओ जो आहे तो कोर्समध्येही अवेलेबल आहे आणि त्याच्या संबंधी काही इशू असले तुम्ही टीमशी बोलू शकता त्याचबरोबर जे आहे पर्सनल मेंटॉरशिप प्रोग्राम जे आहेत मग कंबाईन राज्यसेवा आणि यू पी एस सी अशा तिन्ही गोष्टींसाठीचे तर ते सुरू आहेत रेग्युलर एज वेल एज प्रीमियम मेंटॉरशिप जे आहे स्पॉटलाइट अकॅडमीचं ॲप डाऊनलोड करून घ्या स्पॉटलाईट अकॅडमीचं ॲप तुम्हाला प्ले प्लेस्टोरवर अवेलेबल आहे त्याच्यावर एक रुपयाचा डेमो कोर्स आहे तिथून तुम्ही आजपासून इकॉनॉमीचे लेक्चर्स पण जॉईन करू शकता आपली जी जी एस इंटिग्रेटेड डिस्क्रिप्टिव्ह बॅच सुरू आहे बघा साफल्य त्याच्यावर ट्वेंटी पर्सेंट ऑफ तुम्हाला असणार आहे वन फिफ्टी के ट्वेंटी आणि ज्या इंटिग्रेटेड बॅचेस आहेत आधीच्या यू पी एस सी राज्यसेवा कंबाईन याच्यावर तुम्हाला सिक्स्टी पर्सेंट ऑफ आहे त्यातही तुम्ही इनरोल करू शकता मराठी साहित्य जे आहे तर मराठी साहित्याचे सेशन्स तुम्हाला यूट्यूबवर अवेलेबल आहेत ॲपवर अवेलेबल आहेत तिथून तुम्ही ते डील करू शकता नवीन बॅच जी आहे याची जूनमध्ये सुरू होईल बघा एट टू सेवन फाय टू सेवन फाय सेवन सिक्स नाईन हा टीम स्पॉटलाईटचा कॉन्टॅक्ट नंबर आहे फेसबुक इंस्टा आणि टेलिग्राम जे आहे त्याला तुम्ही फॉलो करा त्याच्यावर स्पॉटलाईट अकॅडमीला आणि आपलं जे चॅनल आहे त्या चॅनलला <coughs> ज्या पद्धतीने तुम्ही आजपर्यंत रिस्पॉन्स दिलेला जा आहे त्याच पद्धतीने जे आहे ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भेटूयात उद्या